भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे लाखांदूर तहसील अंतर्गत येणारे जवळपास शेकडो लाभार्थी हे राशनपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे। लाखांदूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने असलेल्या रेशन कार्ड धारकांना गेल्या 5 ते 6 वर्षांपासून धान्य मिळत नाही। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील अंदाजे 1 ते 1.5 हजार राशन कार्ड धारक लाभार्थी असे आहेत ज्यांचे नवीन विभक्त राशन कार्ड झालेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही। तर हजारोंच्या संख्येत असलेले लाभार्थी असे आहेत की गेल्या 5 ते 6 वर्षांपासून राशन मिळण्यापासून वंचित आहेत। लाखांदूर येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे स्वस्त धान्य दुकानातून नेमकं कोणत्या योजनेचं धान्य लाभार्थ्यांना मिळते याची स्पष्टता होत नाही। उलट यापासून खरा आणि गरजू लाभार्थी विविध योजनांपासून वंचित राहत असल्यानं तालुक्यातून आता संताप व्यक्त केला जातोय। न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, भंडारा, लाखांदूर।